पुढची बातमी नाशिक नाशिकमधला राष्ट्रीय सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन करणं कर्नाटक पोलिसांना महागात पडलंय यामिनी यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालाय एकतीस जानेवारीला यामिनी आपल्या खासगी वाहनानं गाणगापूरकडे निघालेल्या होत्या आणि रात्री साडे अकराच्या दरम्यान कर्नाटकातल्या बालुगी चेकनाक्यावरती दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी त्यांची गाडी अडवली आणि आर टी पी सी आर रिपोर्टची मागणी केली मात्र रिपोर्ट दाखवून सुद्धा हे तिघेजण त्यांची गाडी काही पुढे जाऊ देत नव्हते आणि अरेरावी सुद्धा सुरू करण्यात आली यामिनी यांनी हेल्पलाईनवरती मदत मागितली जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना दाद मिळाली नाही अखेर सात तासांच्या संघर्षानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं पोलिसांनी त्यांची तक्रार लिहून घेतली आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला तर यामिनी खैरनार यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील एका महिलेशी गैरवर्तन करणं कर्नाटक पोलिसांना चांगलंच महागात पडलंय कारण त्यांच्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल झाला आहे खरं तर हे संपूर्ण जे काही घडलं ज्यांच्यासोबत घडलं त्या यामिनी खैरनार हे माझ्यासोबत आहेत ज्या ज्यांची ओळख हे सायकलिस्ट म्हणून अशी देखील आहेत मॅडम काय घडलं नक्की त्या रात्री आणि कधी घडलं एकतीस तारखेला आम्ही माझ्या फॅमिलीसोबत गाणगापूरच्या दर्शनाला चालले होते आणि सोलापूरच्या एक पोस्टवरती ऑलरेडी त्यांनी आर टी पी सी आर वगैरे या सगळ्या गोष्टींची डिमांड केली होती आम्ही ते दाखवलं पण वॅक्सिनेशन वगैरे झालेलं युनिव्हर्सल पास हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या तर तिथून आम्हाला सोडण्यात आलं पण ज्यावेळेस कर्नाटकमध्ये आम्ही एंट्री करत होतो तिथे चेकपोस्ट होता तर तिथल्या पोलिसांनी आमच्याकडे आर टी पी सी आरची डिमांड केली आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पण त्यानंतरसुद्धा त्यांनी आम्हाला कुठे ना कुठे अटकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक लेफ्ट साईडला असं एक डोंगर टाईप होता आणि तिथे पूर्ण अंधार होता जिथे सी व्हीच्या याच्यामध्ये कवर होत नव्हतं तिथे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि ते बोलले की गाडीत न उतरा आणि आपण सेटलमेंट करूया किंवा मग तुम्ही कुठल्या तरी मोठ्या ऑफिसरला कॉल लावा आणि त्यांनी जर तुम्हाला अलाव केलं तर आम्ही तुम्हाला कानगापूरला सोडू आणि हे सगळं होत असताना आम्ही त्यांना म्हणजे माहित नव्हतं की हे नक्की पोलीस आहेत की कोण आहे कारण की चेकपोस्टला माहित नसतं आपल्याला जर त्यांच्याकडे बॅच वगैरे नसेल तर मी त्यांच्याकडे आय डी कार्ड मागितलं त्यांच्याकडे बक्कल नंबर जो प्रत्येकाचा कट असतो मी त्यांना ते विचारलं तर त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट नव्हती ज्यावेळेस आम्ही कारमधनं उतरलो त्यावेळेस मला सेफ वाटलं नाही कारण की चेकपोस्टच्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये कोणीच नव्हतं मग मी सी सी टी व्ही ज्या साईडला होतं त्या साईडला गेले आणि तिथे जे चेकपोस्टमध्ये बसलेले ऑफिसर होते की कोण होते आय डोंट नो मी त्यांना विचारलं की हे दोन लोक जे त्रास देतात त्यांचे नावं काय आहेत किंवा मग हे पोलीस आहेत का नक्की तर त्यांनी सांगितलं की ते होमगार्ड आहेत आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही पोलीस आहात तर मग तुमचं आयडी कार्ड मला दाखवा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कॉपरेट करायला तयार आहे फक्त तुम्ही पोलीस आहात याचं प्रूफ मला द्या तर ते बोलले की नाही मॅडम माझ्याकडे नाही आहे कर्नाटक पोलिसचं असं काही कंपल्शन नसतं की चेकपोस्टवरती तीन तीन ऑफिसर होते पहिल्यांदा मी ते ऑफिसरच म्हणेल कारण की त्यांनी मला नावं सांगितली नाही त्यांची पोस्ट माहीत नाही आहे तर त्या तिघांव्यतिरिक्त एक हेड कॉन्स्टेबल आले होते तिथे विठ्ठल आणा होतं त्यांचं तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये मध्ये पण गेली ते तर भयानक प्यालेले होते ते आणि हेल्थ ऑफिसर जे आहेत त्यांनी मला प्रचंड धमक्या दिल्या तिथे की तुमच्याकडनं जे होत असेल ते करा आणि तुम्ही वन वन टूला ला कॉल लावा आणि ते एस पीला ला कॉल लावा इथे तुम्हाला मदतीला कोणीच येणार नाही असा काहीसा अनुभव आला या सायकलपटूला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट